नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सोमवारी शेवटच्या दिवशी एकूण 21 जागांसाठी 312 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवगाव सोसायटी मतदारसंघातून साखर संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले व राहता सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्याचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख असून उद्या बुधवारी 27 तारखेला अर्जाची छाननी होईल. घुले व म्हस्के यांचे अर्ज वैध ठरल्यानंतर ते बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट होईल. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे नेत्यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारील निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होती. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, निलेश लंके, संग्राम जगताप, मोनिका राजळे, आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंगे, माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार, माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, पांडुरंग अभंग, वैभव पिचड, अण्णासाहेब म्हस्के, सभापती क्षितिज घुले, चेतन सदाशिव लोखंडे, जयश्री विजय औटी, अनुराधा नागवडे, प्रशांत गायकवाड, भगवानराव पाचपुते, सभाजीराव गायकवाड, राजेश परजणे, अरुण तनपुरे, सुभाष पाटील, उदय शेळके, विवेक कोल्हे, अंबादास पिसा, शेतकरी नेते दशरथ सावंत, जगन्नाथ राळेभात आदींनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. उद्या बुधवारी दाखल अर्जाची छाननी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.